बाजार समिति प्रशासनाकडून कांदा सेल हॉलची झाडाझडती घेण्यात आली। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची चोरी होत असल्याच्या तक्रारीवरून बुधवारी व्यापाऱ्यांनी अचानकपणे शेतकऱ्यांना वेठीस धरून कांद्याचा लिलाव बंद पाडला होता। या आंदोलनामागचे कारण वेगळे असल्याने प्रशासनाला माहित होते, तरी सुद्धा कांदा चोरीला लवकरच आळा घालण्याचे आश्वासन दिले होते। त्याच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच गुरुवारी सकाळपासून प्रशासनाने झाडाझडतीची सुरुवात केली। या झाडाझडतीमध्ये कांदा सेल हॉलमध्ये कांदा चोरून ठेवलेल्या सुमारे 800 पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत। त्यामुळे कांदा चोर बाहेरचा नसून बाजार समिती मधलाच असल्याचे उघड झाले आहे। प्रशासनाने घेतलेल्या पावित्र्याने खरेदीदाराचे धाबे दणाणले आहेत। शेतकऱ्यांनी मात्र या कामगिरीचे कौतुक केले आहे। बाजार समितीमध्ये खरेदीदारांकडे परवानधारक कामगार नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला कांदा पुन्हा पिशवीत भरण्यासाठी काही महिला आणि मुलींची मदत घेतली जाते। या महिला अन्य महिलांनाही घेऊन येतात, पोटी भरताना कांदे आपल्या पिशवीत भरून ठेवतात, त्यानंतर हा कांदा बाहेर जाऊन विकण्यात येतो। अनेक वर्षापासून हा प्रकार सुरू आहे। पूर्वी शेतकऱ्यांच्या कांद्याची चोरी होत होती तेव्हा बळीराजा थकत नव्हता, आता मात्र व्यापाऱ्यांचा कांदा चोरी होऊ लागल्याने खरेदीदारांना अडचण होऊ लागली आहे। ज्या महिला कांदा चोरताना सापडल्या आहेत त्या सर्व खरेदीदारांकडे काम करत असल्याने कांदा चोरणारे खरेदीदारच असल्याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या उघडकीस आले आहे। यापेक्षाही कडक मोहीम यापुढे राबवण्याचा निर्णय प्रशासन कुंदन भोळे आणि प्रभारी सचिव विनोद पाटील यांनी घेतला आहे।